संपर्क करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता, मात्र या सगळ्या प्रकाराची माहिती घेऊन त्याबद्दल प्रतिक्रिया देणं संयुक्तिक ठरेल अशी प्रतिक्रिया काही भाजपच्या नेत्यांनी दिलेली आहे। पुढची बातमी बघूया। काही महानगरपालिकांमध्ये महाआघाडी एकत्रित निवडणूक लढवण्याची शक्यता आता व्यक्त होती आहे। आघाडी करण्याचा निर्णय मात्र स्थानिक पातळीवर घेतला जाऊ शकेल। आघाडी करताना प्रभागांमध्ये तीन पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार दिला जाऊ शकतो। काही ठिकाणी एकत्रित निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी देखील महाविकास आघाडीतर्फे केली जात असल्याचं समजत आहे। स्थानिक पातळीवरच जागा वाटप केलं जाऊ शकतं। राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वीच याबाबतचे संकेत देखील दिलेले होते। महाविकास आघाडीमधले जे पक्ष आहेत ते काही महानगरपालिकांमध्ये एकत्रित निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता व्यक्त होती आहे। स्थानिक पातळीवर याबद्दलचे निर्णय घेतले जाऊ शकतात। तीन पक्षांना कशा प्रकारे जागा वाटप झालं पाहिजे याबद्दलचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाऊ शकतो। याबद्दलचे संकेत काही वेळापूर्वी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिले गेलेले होते, त्यामुळे आता याबद्दल नेमका काय निर्णय येत्या काळात घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, काही महानगरपालिकांमध्ये महाविकास आघाडीतले पक्ष एकत्र लढण्याची शक्यता व्यक्त होतीये, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अजिंक्य, अगदी खरं आहे की राज्यामध्ये ज्या 17 महानगरपालिकांची निवडणूक होते आहे, या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये काही महानगरपालिकांमध्ये आघाडीतले तिन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी करताना या ठिकाणी दिसतात। काही महानगरपालिकांमध्ये स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतला जाईल अशी भूमिका या तिन्ही पक्षांच्या वतीने व्यक्त केली जाईल। कारण काय की यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थानिक पातळीवर अशा पद्धतीने निर्णय घेतले जाऊ शकतात भूमिका स्पष्ट केली होती, पण काँग्रेसनं एकला चलवरीची भूमिका घेतल्यामुळे याला कुठेतरी खीळ बसली होती। पण गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिका वगळता राज्यामध्ये इतर महापालिकांमध्ये प्रभाग पद्धती कशी असावी या संदर्भात समन्वय समितीची जी बैठक घेतली होती, या बैठकीमध्ये असा देखील सूर आला होता की काही ठिकाणी जर समजा एकत्रितपणे सामोरं जायचं असेल तर त्या ठिकाणी प्रभाग पद्धतीनुसार प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाचा एक उमेदवार म्हणजे तीन उमेदवार जे आहेत ते देता येऊ शकतील अशा आशयाची भूमिका देखील मांडली गेली। आणि त्यानुसार काही महानगरपालिकांमध्ये तीन पद्धतीने जर जायचं असेल तर तीन सदस्यीय प्रभाग पद्धती असावी हा देखील निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला होता आणि त्याच पद्धतीने प्रभाग रचना जी आहे या ठिकाणी केली गेल्याची समोर येत आहे। बिलकुल प्रफुल्ल, कोणकोणत्या अशा महापालिका असतील ज्या ठिकाणी कदाचित एकत्र निवडणुका लढवण्यावर महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये एकमत होऊ शकेल आणि स्थानिक पातळीवर जागा वाटपाबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी देखील शक्यता व्यक्त होतीये? प्रफुल्ल, या दोन्ही बद्दल नेमकं काय सांगाल? एक गोष्ट यामध्ये सर्वात महत्वाची आहे की ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली यासारख्या किंवा नाशिक महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकांमध्ये हा प्रयोग करता येईल का हा विचार जो आहे तो केला महाआघाडीच्या वतीने केला जातो आहे। कारण ज्या मोठ्या शहरात विशेषतः ज्याला हिंदी आणि मराठी भाषिक यांचं प्राबल्य दोन्हींचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे अशा महानगरपालिकांमध्ये हा प्रयोग केला जाण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। बर, प्रफुल्ल धन्यवाद, आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची, बघत रहा न्यूज 18 लोकमत।